Namaskar. Priya bandhu bhaginino, aaj 10 June. Gele anek divas apan lockdown madhe ahot. Ani tumhi apapalya kutumbamadhye prarthna karat ahat. Anek churches madhun, visheshta bishop house madhun, bishopanchi misa, tumhala daroj aikayla milat aste. Yahi pudhe pratyek revari Archbishop Felix apalyasathi misa arpan karnar ahet. Tyachpramane aapi loka vicharatayet ki aapla church kiwa aapli churches kadhi suru honar. Ek gosht aapan lakshyat thevli pahije ki aapan ajun paryanta lockdown madhye ahot. Aapli ji area ji ahe, aapla jo bhag ahe, ha तसा सीरियस भाग आहे. जेव्हा लॉकडाऊन उठला जाईल तेव्हा आपल्या या विभागामध्ये शाळा कॉलेज चर्चेस कधी सुरू होतील याची निश्चिती आज आपल्याला नाहीये. मात्र अनेक लोक विचारतात कधी मिसा चालू होतील, कधी देवळ उघडतील. जेव्हा केव्हा आपल्याला चर्च उघडलं आपलं उघडलं जाईल त्यावेळेला सरकारने दिलेले नियम त्याचप्रमाणे आपले उपासनेचे जे नियम यांचे एकत्रित करून आपल्याला बिशप हाऊस म्हणून मार्गदर्शन तत्व मिळतील. साधारणपणे जेव्हा आपण मिसा सुरू करू त्यावेळेला पूर्वीसारखे सगळे एकत्र येऊन चर्चमध्ये दाटीवाटीने बसून एकमेकांच्या बाजूला बसून मिसा आपल्याला करता येणार नाहीये हे निश्चित आहे. काही महिन्यासाठी काही काळासाठी आपल्याला चर्चमध्ये मिसा करताना जे नियम आपल्याला पाळावे लागतील त्यामध्ये चर्चमध्ये जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी लोकांना बसवावं लागेल. त्यासाठी आपल्याला मिसा जास्त करायला लागतील आणि आपण आता प्लॅनिंग करत आहोत, आयोजन करत आहोत. जेव्हा आपल्याला मिसा करायला मिळेल त्यावेळेला मग आपण आम्ही चार फादर आहोत. आम्हाला तीन मिसा करण्यासाठी परवानगी दिलेली आहे चर्चनी, म्हणजे 12 मिसा आपण करू शकतो. फक्त रेवरचा जर प्रश्न आपण घेतला तर आपण आम्ही चार फादर असे 12 मिसा केली तर आपल्याकडे 24 शेजूळ आहेत. म्हणजे प्रत्येक मिसाला आपण दोन दोन शेजूळमध्ये लोक भाविक बोलवले तर आपल्याला सगळ्यांसाठी ड्रायव्हरची मिसा देता येईल. त्यातही मिसाला कोणी सहभागी व्हावं ह्याचे पण मार्गदर्शक तत्व आहेत. 10 वर्षाखालील मुलांना मिसाला येता येणार नाही. 7 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मिसाला येता येणार नाही. जे गरोदर आहेत, बाळंतीण आहेत किंवा ज्यांना एखादा सिरियस आजार आहे त्यांना ह्या मिसाला येता येणार नाहीये. त्यामुळे मला वाटतं की आपल्या आयोजनानुसार जेव्हा केव्हा आपण मिसा सुरू करू त्यावेळेला एका मिसाला दोन शेजूळ, आम्ही चार फादर आहोत, तीन मिसा करू शकतो, म्हणजे 12 मिसा करू शकतो. रविवारच्या दिवशी आपल्या चर्चमध्ये सकाळी 3, सेंटरमध्ये सकाळी 3, चर्चमध्ये संध्याकाळी 3, सेंटरमध्ये संध्याकाळी 3, अशा प्रकारे 12 मिसा होतील. अगदी सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे नियोजन करता येईल आणि करावं लागेल. पण नंतर मात्र त्यामध्ये शिथिलता येईल आणि काही मार्गदर्शक सूचना बदलतील. मग आपण एक दिवस नेहमीप्रमाणे सगळे मिसाला येऊ शकतो परंतु तो दिवस आपल्याला ठाऊक नाहीये. त्यामुळे मिसा चर्च सुरू करण्याबाबत ह्या सूचना मी तुम्हाला युट्यूबवर देत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत, हा युट्यूबवर पाठवला पहिलाच व्हिडिओ आहे आपल्यापर्यंत. दिस इज अ ट्रायल फॉर अस. हे जर सक्सेसफुल झालं, यशस्वी झालं तर मग अशाच पद्धतीने आम्ही प्रत्येक दिवसाचा मिसा
आपल्याला आपल्या चर्चमधून याच यूट्यूब लिंकवरती पाठवत राहू. लिंक सगळ्या पॅरिश काउन्सिल सेवन येते आणि मग तुमच्यापर्यंत येईल. त्याचप्रमाणे आम्हाला जर ह्या यूट्यूबच्या हे जो हा जो प्रयोग चालू आहे तिथून जर आम्हाला यश मिळालं नाही तर मग आपण बाहेरची सिस्टम आणून त्यांना थोडंसं पेमेंट करावं लागेल आणि मग आपले सणाचे जे नवीन आहेत आपला सण यंदा रविवार 5 जुलैला आहे आणि संपूर्ण 29 पासूनचा आठवडा आहे. ते मग आपण बाहेरच्या प्रोफेशनल सिस्टमद्वारे सगळे नोवेना आणि रविवारच्या सणाची मिसा ही आपल्याला आपण दाखवू शकतो. तोपर्यंत आपण प्रयत्न करूया आणि आशा धरूया की हा करोनाचा प्रसार कमी होईल, त्याची प्रतिकार शक्ती कमी होईल, त्याचे इफेक्ट कमी होईल आणि आपल्याला नेहमीप्रमाणे नवीन जीवन जगता येईल. शेवटी एक गोष्ट सांगतो, अगदी सुरुवातीपासून आपण सगळे खूप काळजी घेणारे होते. सध्या आपण बघतो बाजारामध्ये, नाक्यावरती, गावामध्ये असे लोक वापरतात की जणू काय करोना हा गेलेला आहे, संपलेला आहे. करोना संपलेला नाही आहे. आजही भारतामध्ये दररोज 9000 वरती पॉझिटिव्ह केस सापडत आहेत. त्यामुळे आता पहिल्यापेक्षा आता धोका जास्त आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेणं आवश्यक आहे. रोग होऊ नये, प्रसार होऊ नये यासाठी ज्या काही सूचना सरकारने दिलेल्या आहेत त्यामध्ये सॅनिटायझिंग करणं आहे, स्वच्छता ठेवणं आहे, हात साबणाने धुणं आहे, हे आपल्या प्रत्येकांना करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि आपलं आरोग्य आता आपल्या हातात आहे. तेव्हा अनावश्यक जे बाहेर फिरणं ते आपण टाळावं आणि स्वच्छतेचे नियम पाळावेत म्हणजे आपण करोनाला निदान आपल्यापासून दूर ठेवू शकतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.